मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्यात दुष्काळ दौऱ्यावर असताना मुंबईत भाजपनं मनसेला खिंडार पाडायला सुरुवात केली. मुंबई महापालिकेतील मनसेचे 8 नगरसेवक संपर्कात असल्याचा भाजपनं दावा केलाय. यापैकी 3 नगरसेवकांना भाजपनं गटनेत्यांच्या विकास निधीतून 25 कोटींचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिलाय. त्यात संजय भालेराव यांना 25 लाख, ईश्वर तायडे यांना 25 लाख तर प्रकाश दरेकर यांना 50 लाख रुपये निधी मिळाल्याचं पुढं आलंय. तसंच शिवसेनेनं देखील मनसेच्या दिलीप मामा लांडे यांनाही 50 लाखांचा निधी महापूर फंडातून उपलब्ध करून दिला. त्यामुळे 2017 महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच मुंबई महापालिकेत पक्षांतराच्या हालचालींना वेग आलाय. बघा कोणाकोणाला निधी मिळालाय. संजय भालेराव, ईश्वर तायडे, प्रकाश दरेकर प्रत्येकी 25-25 आणि 50 लाखांचा. दरेकर यांना 50 लाखांचा निधी मिळाला आहे तर तायडे आणि भालेराव यांना 25-25 लाखांचा निधी मिळाला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.